हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार उत्तप्पा कसा बनवायचा ते बघतोय। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। इथे मी साधारण तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे। जितके तुम्ही तांदूळ इकडे घ्याल तितकी अर्धी तुम्हाला इकडे उडदाची डाळ वापरायची आहे। तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, एका ग्लासने मी तांदूळ मोजून घेतलेला आहे, तर त्याच ग्लासने मी इकडे उडदाची डाळ मोजून घेतलेली आहे। जितके तांदूळ घ्याल तितके अर्धी तुम्हाला इकडे उडदाची डाळ वापरायची आहे। हे तांदूळ आणि डाळ तुम्हाला साधारण 8 ते 10 तास भिजत ठेवून घ्यायचे आहे। तर आपल्याला सगळ्यात आधी तांदळाला आणि डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याला वेगवेगळं भिजत ठेवून घ्यायचं आहे। साधारण 2 वेळेस मी तांदळाला आणि डाळीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। धुतल्यानंतर तुम्हाला याला 8 ते 10 तास भिजत ठेवून घ्यायचं आहे। तर आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर तांदळ सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घ्यायचे आहेत। पाणी खूप जास्त निथळायचं नाही आहे, तुम्हाला चमच्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे। तांदूळ आणि डाळ आपण सोबत वाटल्याने ते लवकर वाटल्या जातं आणि बॅटर एकदम मऊसूद वाटलं जातं, त्यामुळे तुम्ही तांदूळ आणि डाळ सोबत वाटा। तर यामध्ये आपल्याला वाटताना डाळीतलं जे भिजवलेलं पाणी आहे तेच टाकायचं आहे, याने बॅटर खूप व्यवस्थित फुलल्या जातं, त्यामुळे डाळीतलं भिजवलेलं पाणी तुम्ही यामध्ये टाका आणि याने मिक्सरमधून याला बॅटरला वाटून घ्या। तर आता मी याला इथे वाटून घेते। आता मी याला इथे वाटून घेतलेलं आहे। वाटताना मी इथे 2 मोठे चमचे डाळीतलं पाणी वापरलं होतं, तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। एकदम बारीक वाटायचं आहे आपल्याला, थोडंसंच आपल्याला रवा ठेवायचं, खूप जास्त रवा नाही राहिलं पाहिजे आपलं बॅटर। तर आता मी याला एका डब्यामध्ये काढून घेते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि 1/2 टेबलस्पून इतका खाण्याचा सोडा मी घेतलेला आहे, बेकिंग सोडा, तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात। आणि आता आपल्याला चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम व्यवस्थित तुम्हाला याला मिक्स करून घ्यायचं आहे, मीठ आणि सोडा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स व्हायला पाहिजे। आता तिथं माझी कन्सिस्टन्सी बघू शकता, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे। जर तुमचं बॅटर खूप जास्त घट्ट असेल तर तुम्ही डाळीतले यामध्ये थोडंसं पाणी आणखीन ॲड करून मिक्स करून डबा झाकून असा साधारण 6 ते 7 तास तुम्हाला याला फुलायला ठेवून द्यायचं आहे, साधारण रात्रभर। तर आता इथे साधारण सकाळी मी डबा झाकण काढून बघते, तुम्ही बघू शकता पीठ आपलं किती फुललेलं आहे, अगदी दुपटीने फुललेलं आहे। तर आपण याला परत चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण रात्री मीठ टाकून ठेवलं होतं, तर परत आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे बॅटर मी एका पातेलीमध्ये काढून घेते, तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता की जे किती घट्टसर आहे। इतपतच आपल्याला यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं, इतकं घट्ट आपल्याला यूज करायचं नाही आहे। तर अशी याची कन्सिस्टन्सी आहे, तर यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी मॅनेज करून घेऊयात। तर आवश्यकतेनुसारच तुम्हाला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, एकदम खूप जास्त पाणी टाकू नका, एकदम पातळ नाही करायचं आपल्याला बॅटर। तर थोडं थोडं पाणी टाकून मी याला ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बॅटर आंबवायला ठेवायच्या वेळेस माझी कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली होती, त्यामुळे मी खूप जास्त पातळ ठेवलेलं नव्हतं। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी इथे ठेवलेली गाईस तुम्हाला मी इथे वरती घेऊन दाखवते आहे। अशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला, खूप जास्त पातळ ठेवायचं नाही आहे बॅटरला। तर आता याचा उत्तप्पा कसा करायचा ते बघूयात। तर गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे, यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कपड्याने पुसून घ्यायचं आहे। हा तवा आपण रोजच्या वापरातला तवा मी इथे यूज केलेला आहे। तवा चिकणा होण्यासाठी यामध्ये मी पाणी टाकून याला पुसून घेणार आहे। तर यावरती आता आपण तेल टाकून घेऊयात सर्व बाजूने। तेल टाकून घेतल्यानंतर पहिने आपल्याला यावरती बॅटर टाकून घ्यायचं आहे। साधारण 2 पोळ्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत, खूप जास्त पसरवायचं नाही आहे आपल्याला। उत्तप्पा हा थोडासा जाडसरच असतो, त्यामुळे तुम्ही याला खूप जास्त पसरवू नका। यावरती आपण थोडंसं तिखट भुरभुरवून घेऊयात आणि बारीक चिरलेला मी इथे कांदा घेतलेला आहे, तर कांदासुद्धा यावरती आपण टाकून घेऊयात। यावरती आपण मीठ टाकणार नाही आहोत, पीठ आंबवायच्या वेळेस आपण यामध्ये मीठ टाकलं होतं। जर पीठ आंबवायच्या तुमच्या बॅटरला मीठ कमी झालं असेल तर तुम्ही यावरती थोडंसं भुरभरून घेऊ शकता। तर स्लो गॅसवरती आपल्याला साधारण 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे। 2 मिनटं झाल्यानंतर तुम्हाला याला पलटवून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला चमच्याने याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मगच पलटवायचं आहे। तर स्लो गॅसवरतीच तुम्हाला उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे, फुल गॅसवरती अजिबात भाजायचा नाही आहे। स्लो गॅसवरती भाजल्याने याला खूप छान टेक्स्चर येतं आणि हे खमंग भाजले जातात। तर आता साईडने परत आपण तेल सोडून घेऊयात आणि खालच्या बाजूने सुद्धा 2 मिनटं परत व्यवस्थित भाजून घेऊयात। स्लो गॅसवरतीच भाजायचं आहे।
तर परत आता आपण याला पलटवून घेऊयात. वाव, एकदम मस्त टेक्स्चर आलेले गाईस, तुम्ही बघू शकता दिसायला किती अप्रतिम दिसते. जितकं दिसायला अप्रतिम दिसते तितकं ते चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तर स्लो गॅसवरती भाजल्याने एकदम खमंग भाजले जातं, त्यामुळे तुम्ही भाजताना याला स्लो गॅसवरतीच भाजा. तर आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. आता दुसरं उत्तप्पासुद्धा तुम्हाला मी इथे करून दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला तव्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कपड्याने पुसून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम तुम्हाला स्लोच ठेवायची आहे. यावरती आता परत आपण तेल टाकून घेऊयात आणि आपलं बॅटर आपण यावरती टाकून घेऊयात. पाणी टाकून पुसूनच घ्यायचं आहे तुम्हाला इकडे तवा. तवा असं केल्याने तवा तुमचा चिकना होतो आणि उत्तप्पा खाली चिटकत नाही, व्यवस्थित तो निघतो तव्यावरतून. तर यावरती आपण थोडंसं तिखट भुरभरवून घेऊयात आणि यावरती परत बारीक कांदा आपण टाकून घेणार. कांदा तुम्हाला इकडे बारीकच चिरून वापरायचा आहे, जाडसर कांदा ठेवायचा नाही आहे. आता परत आपण याला पलटवून घेऊयात साधारण 2 मिनिटांनंतर. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला होऊ द्यायचं आहे. साईडने परत आपण याला तेल सोडून घेऊयात. आता परत मी याला इथे पलटवून घेते. एकदम मस्त गाईज आपला उत्तप्पा हा सुद्धा इकडे बनवून तयार झालेला आहे. तर यालासुद्धा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आपले दोन्ही उत्तप्पे इथे बनवून तयार झालेले. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा उत्तप्पे मी इथे करून तयार करून घेणार आहे. आता तुम्हाला तव्यावरती पाणी टाकून त्याला पुसायची गरज नाही, कारण की तवा आपल्या इकडे चिकना झालेला आहे. तर अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा उत्तप्पे मी बनवून घेते. तर सगळे उत्तप्पे गाईज आपल्या इकडे बनवून तयार झालेले आहे, तुम्हाला मी इथे दाखवते आहे. एकदम मस्त दिसायला हे एकदम अप्रतिम दिसत आहेत. एकदम मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार आपले उत्तप्पे इकडे बनवून तयार झालेले आहे. तुम्ही याला सांबरसोबत, चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता. असे सुद्धा हे खूप छान लागतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.